नमस्कार मुलांनो, आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन। आज तुमच्यासाठी मी भयंकर सुंदर मराठी भाषा या पुस्तकातला एक उतारा वाचणार आहे। उतारा म्हणायला नको, लेख वाचणार आहे असं म्हणूया, कारण हे पुस्तक आहे ते लेखांचं पुस्तक आहे। लेखक आहेत द. दी. पुंडे। मराठी भाषा कशी प्रदेशाप्रमाणे असते आणि ऐकणाऱ्याला त्यातले संदर्भ माहीत नसतील तर कसा गोंधळ उडू शकतो, आणि समाजशास्त्राप्रमाणे भाषा कशी तयार होते हे या लेखातून आपल्याला शिकायला मिळेल, किंवा मजा येईल तुम्हाला ते शिकायला। तर वाचूया पुणेरी हिसका परिभाषेचा। गोष्ट फार जुनी नाही, 5-7 वर्षांपूर्वीची आहे। माझे मित्र डॉक्टर नागनाथ कोतापल्ले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख म्हणून रुजू झाले। तत्पूर्वी ते मराठवाडा विद्यापीठात औरंगाबाद येथे काम करीत होते। पुण्याची त्यांना माहिती असली तरी तसे ते पुण्यात नवीनच होते। एकदा ते साहित्य परिषदेत कामासाठी आले आणि तेथून पुणे विद्यापीठाकडे रिक्षाने गेले। रिक्षात बसताना त्यांनी रिक्षावाल्याला सांगितले, विद्यापीठात घ्या। थोडे अंतर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की रिक्षावाल्याने भलत्याच रस्त्याने जायला सुरुवात केली आहे। ते रिक्षावाल्याला म्हणाले, अहो, तुम्हाला विद्यापीठात रिक्षा घ्या म्हणून सांगितले आणि तुम्ही भलत्याच रस्त्याने निघाले आहात। त्यावर रिक्षाचालक म्हणाला, अहो साहेब, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडे हाच रस्ता जातो। कोतापल्ले सरांच्या घोटाळा लक्षात आला। ते म्हणाले, आपल्याला पुणे विद्यापीठात जायचे आहे। रिक्षा वळवून रिक्षाचालक म्हणाला, मग साहेब युनिव्हर्सिटी म्हणायचं। पुढे रिक्षा मुख्य प्रवेशद्वारातून विद्यापीठ परिसरात आल्यावर कोतापल्ले सर त्याला म्हणाले, थेट कार्यालयाजवळ घ्या बरे का रिक्षा। त्यावर रिक्षाचालक हो म्हणाला आणि थोड्याच वेळात त्याने एका इमारतीसमोर रिक्षा आणून उभी केली। या इमारतीसमोर नेहमी मांडव वगैरे घालून लग्न समारंभ होतात। कोतापल्ले सरांना हे माहीत नव्हते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यालय म्हणताना त्यांना युनिव्हर्सिटी ऑफिस म्हणायचे होते हे रिक्षाचालकाला कळले नव्हते। शेवटी परस्परांना खुलासा झाला आणि डॉक्टर कोतापल्ले विद्यापीठ कार्यालयात म्हणजे रिक्षाचालकांच्या शब्दात युनिव्हर्सिटी ऑफिसात पोचले। डॉक्टर कोतापल्ले यांना पुणेरी मराठीचा बसलेला हा पहिला हिसका मोठा बोलका आहे। आपल्या दैनंदिन भाषेत इंग्रजी शब्द इतके रुळले आहेत की ते इंग्रजी वाटतच नाहीत। दुसरी गोष्ट म्हणजे त्या इंग्रजी शब्दांसाठी कुणी जाणून बुजून अथवा स्वाभाविकपणेही मराठी पर्यायी शब्द वापरू म्हटले तरी चालत नाही, अशा वापराने संवाद ठप्प होतो। किंवा डॉक्टर कोतापल्ले सरांच्या वाट्याला आली तशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते। अनेक इंग्रजी शब्द मराठीत पार रुळून गेले आहेत। रेल्वेला कोणीही अग्निरथ म्हणणार नाही। आजकाल बहुसंख्य रेल्वेगाड्या विजेवर चालतात म्हणून आगगाडी हा शब्दही बादच झाला म्हणायचा। आणि रेल्वे स्टेशनला तर अग्निरथ स्थानकं मुळीच म्हणणार नाही। मुळात स्टेशन हाच शब्द मराठी होऊन बसला आहे। कलेक्टरला जिल्हाधिकारी संबोधताना अनेक लोक कचरतात आणि कमिशनरला आयुक्त म्हणायचे असते हे खूप जणांना माहितीच नसते। मात्र प्रिन्सिपॉलना प्राचार्य म्हणायचे, एडिटरला संपादक म्हणायचे, प्रेस रिपोर्टरला पत्रकार म्हणायचे हे सगळ्यांना चांगलेच माहीत असते। आणि खूप लोक हे मराठी शब्द सहज स्वाभाविकपणे वापरतही असतात। याचा अर्थ असा की परिभाषा ही प्रत्यक्ष वापरातून सिद्ध होते, ती परिचित असावी लागते, आणखी म्हणजे सुटसुटीत असावी लागते। पुन्हा ती स्वभाषेच्या एकूण वातावरणात एकूण स्वभावधर्मात सामावून जाणारी असावी लागते। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेला अग्निरथ हा शब्द आपण स्वीकारला नाही। सिग्नलसाठी अग्निरथ गमनागमन पट्टिका हा शब्द पर्याय तर विनोद विषयच झाला आहे, पण त्यांचा दिनांक हा शब्द आपण स्वीकारला। लग्नपत्रिका, निमंत्रण पत्रिका यामध्ये तारीख हा शब्द लिहिण्यापेक्षा दिनांक हा शब्द लिहिणे मनास बरे वाटते। तारीख म्हटले की कोर्ट कचेऱ्यांची आठवण होते, तर दिनांक हा शब्द वाचल्याबरोबर एखाद्या शुभ घटनेचे सूचना होते। याचा अन्वयार्थ असा की शब्दांभोवती त्या त्या समाजाचे काही भावनिक संकेत रूढ झालेले असतात, त्यांचाही विचार परिभाषा स्वीकारताना किंवा नाकारताना समाज करीतच असतो।
एकूण असे दिसते की परिभाषा तयार करणाऱ्याने समाज मानसशास्त्राचाही चांगला अभ्यास केलेला बरा. कैलासवासी प्राध्यापक अनंत काणेकर अनेकदा एक अनुभव मोठा रंगवून सांगत. लोणावळ्यात डेक्कन क्वीन आली तर स्टेशनवरच्या करवंदे विकणाऱ्या आदिवासी कोळी स्त्रिया अगं आली आली ग डंकिन आली असे एकमेकींना सांगत. कणेकरांच्या मते डेक्कन क्वीनसाठी लोणावळ्याच्या त्या आदिवासी स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे शोधलेला डंकिन हा पर्याय अगदी चांगला होता, कारण डेक्कन क्वीनचा वेग, तिचा रौद्र आक्रमक रुबाब या डंकिन शब्दात व्यक्त होतो असं स्पष्टीकरण काणेकर देत. पण आदिवासी कोळी स्त्रियांनी काढलेला हा पर्याय सगळे मराठी लोक स्वीकारतील का? डेक्कन क्वीनने जाणारा विशिष्ट मराठी वर्ग तर मुळीच स्वीकारणार नाही, कारण इथे सामाजिक स्तरभेदाचा मुद्दा आड येतो. ज्यांना समाजातले स्तरभेद टिकवून ठेवायचे आहेत ते डंकिन तर सोडाच, पण दख्खनची राणी हा पर्यायही स्वीकारत नाही, कारण त्यामुळे लगेच त्यांचे परीट घडीचे कपडे मलिन होतात ना. अशी उच्चभ्रू तुच्छतावादी मानसिकता ही मराठी परिभाषेच्या निर्मिती व वापरासंदर्भातली मोठी अडचणच आहे. धन्यवाद.